समोरचा माणूस किती मोठा प्रवास करून इथपर्यंत आला हे आपल्याला माहिती नसतं. कदाचित आपल्या प्रवासाची ती सुरुवात असेल, पण समोरच्या माणसाचा भले तो ऍक्टर नसेल किंवा डिरेक्टर नसेल, तो कॉस्ट्युम डिपार्टमेंट मधला कोणीतरी एडी असेल, पण तो काहीतरी प्रवास करून आलेला आहे इथपर्यंत, आणि त्याच्या जर्नीचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. मुलीच्या मित्राचा रोल हा खऱ्याशात पण लग्न झाल्यानंतर संपतो, मग सिरियल मध्ये किती जाणार. आता आम्हाला तुझा प्रचंड राग येतोय आणि तू हेच जर करणार असेल तर इथून पुढे आम्ही तुझं काम नाही बघणार वगैरे टाइप असे सगळे मेसेज आले. सो म्हणजे काम चांगलं झालं, काम डेफिनेटली चांगलं झालं. आणि सिरियलचं कास्टिंग कसं असतं, म्हणजे त्याची प्रोसेस काय असते, कारण जी नवीन लोक येतात इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना माहितीच नसतं की कास्टिंग कसं होतं वगैरे. तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुमच्या रील्सला व्ह्यूज किती आहेत, ह्यावरती तुमचं कास्टिंग होतं. त्याच्यात होतं असं की एकतर नवोदित मुलं लीड म्हणून कास्ट होतात, किंवा ज्यांनी लीड केलं त्यांनाच तुम्ही परत लीड म्हणून घेता. ह्या सगळ्यामध्ये जे मिडकार्ड ऍक्टर आहेत, ऍक्टर्स आहेत, त्यांनी काय करायचं, नशिबाने तुम्हाला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे तुमच्या हातात असतं. संधीच नाही मिळाली तर सोनं काय करणार तुम्ही. हाय सचिन, कसं आहेस? मस्त मस्त. नमस्कार एनपी क्रिएशनच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार. तर आज आपण तुझ्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासावरती गप्पा मारणार आहोत. तर तुझे स्कूल कॉलेजचे दिवस कसे होते आणि तुझं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांग. आपले जीवन प्रवास म्हणजे खूप जास्त प्रवास झाल्यासारखं वाटतं आणि अचानक वय वाढल्यासारखं वाटतं. जीवन प्रवास वगैरे मोठ्या गोष्टी आहेत फार. प्रवास आता सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. ओके. कॉलेज म्हणजे माझं शिक्षण बीकॉम झालं. बीकॉम आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं मी. मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये होतो. मॉडेल इंग्लिश कॉलेजमध्ये, मॉडेल कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि अभिनव स्कूलमध्ये, अभिनव विद्यालय, सो तिथे माझं स्कूलिंग झालं सगळं, दहावीपर्यंतचं शिक्षण. ओके. आणि मग बीकॉम झाल्यानंतर एक साधारण 1.5 वर्ष जॉब केला मी. थॉमस कुक इंडिया लिमिटेड नावाची मोठी ट्रॅव्हलिंग ऑर्गनायझेशन आहे, तिकडे मी HR मध्ये होतो. ओके. आणि मग ते काय, तो किडा वळवळला तिला, म्हणून करेक्ट नाव दिलं याला, ऍक्टिंगचा किडा. तो खरं तर वळवळत होताच, पण मग त्याने उसळी घेतली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. मग सोडला जॉब, जॉब सोडून आलो या क्षेत्रात. अच्छा. पण मग त्याआधी तू काही काम केलेलं का याच्यातला अभिनय? कसं होतं की कॉलेज तसं केळीन समाजमचं असल्यामुळे एकांकिका किंवा नाटक ह्या सगळ्या गोष्टींना तसं प्रोत्साहन नव्हतं कॉलेजमधनं. बरोबर. जसं की रुईया रुपारेल ह्या कॉलेजेसमध्ये असतं, तर तेव्हा मराठी वाङ्मय मंडळ आमच्या कॉलेजमध्ये नुकतंच आम्ही सुरू केलं होतं. आणि माझ्या मते माझ्या सेकंड इयरला मी त्या वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष सुद्धा झालो. मग काहीतरी ऍक्टिव्हिटी करायच्या. तेव्हा काय झालं होतं, मला माझी खूप आवड होती ह्या गोष्टींकडे, अभिनयाकडे. सो मी मिरॅकल्स ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला. तर तिथे मग माझी एका माझ्या मित्राशी ओळख झाली, ज्याचं नाव सचिन गोखले. ओके. तो आता खूप वेल नोन डिरेक्टर आहे. तर तेव्हा मग आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा वाङ्मय मंडळ सुरू झालं आणि मी अध्यक्ष झालो, तर मग मराठी वाङ्मय मंडळातर्फे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजेत. मग आम्ही कवितांचा कार्यक्रम केला, एकपात्री प्रयोग करून झाले. मग मराठी वाङ्मय मंडळातर्फे कॉलेजला इंटर कॉलेजेटसाठी पाठवायचं ठरलं. तर मग तेव्हा एक एकांकिका बसवण्यासाठी आम्हाला आमच्या मॅडमनी सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, आता बसवायचे तर मग कोणतरी चांगला कोणीतरी पाहिजे ज्याला अनुभव या गोष्टींमधला. मग मी सचिन गोखलेला विचारलं की तू येशील का डिरेक्ट करायला एकांकिका. तोही तसा नवखा होता, त्यालाही आवड होती ह्या सगळ्या गोष्टींची. अच्छा. तर मग तुम्हाला येतो. मग आम्ही मॉडेल इंग्लिश कॉलेज, मॉडेल कॉलेजमधनं माझ्या मते पहिली एकांकिका त्या वर्षी पहिल्यांदा अशी इंटर कॉलेजेटसाठी गेली. त्याच्या आधी मला आठवत नाही कधी कॉलेजमध्ये कुठली एकांकिका इंटर कॉलेजेटसाठी गेली होती. सो मग ती कॉलेज इंटर कॉलेजेटसाठी एकांकिका माझ्या मते सेकंड राऊंड क्लिअर झाली होती. दॅट वॉज अ बिग बूस्ट फॉर अस की आपण काहीतरी वाङ्मय मंडळ म्हणून चांगलं करू शकतो. आणि त्याच्यात फॉर्च्युनेटली मी मध्यवर्ती भूमिका त्या एकांकिकेमध्ये केली होती. अरे वा.
तर मग ते सगळं झालं. मग तेव्हा मला सचिन म्हणाला होता की तू ह्या गोष्टींकडे करिअर म्हणून बघ, विचार कर ह्या गोष्टीचा करिअर म्हणून, कारण तू चांगला ऍक्टर आहेस, चांगला अभिनेता आहेस, मला माहिती आहे तू चांगलं काहीतरी करू शकशील या क्षेत्रात, मला खात्री आहे. ओके. मग हा म्हणजे तशी ती सुरुवात झाली की कॉलेजमधनं. खरं सांगायचं झालं तर तसं फार माझा एकांकिका किंवा नाटक ह्या गोष्टींकडे म्हणजे तसा माझा तो प्रवास जास्त नाही झाला अनफॉर्च्युनेटली. खरं तर तो झाला असता तर मला आवडलं असतं, पण काय ते शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात. आणि तेव्हा कॉलेजमध्ये तेवढं प्रोत्साहन नव्हतं आम्हाला जेवढं आम्हाला आमच्या बाजूने करता आलं तेवढ्या गोष्टी आम्ही केल्या, असं झालं. मग तू पहिलं कमर्शियल असं कोणतं काम केलंस? नाटक मी ती दोघं नावाचं नाटक केलं जेव्हा अस्मिता कुलकर्णी माझी मैत्रीण आहे तिने ते नाटक बसवलं होतं. त्या दरम्यान होणार सुनियागरची सुरू झालं होतं आणि छान गाजला होता तो शो. तर मग शशांक तेजश्री ही एक जोडी गाजली होती, तशीच मी आणि राधिका देशपांडे ही सुद्धा जोडी चांगली गाजली होती. तर मग आम्हाला एकत्र नाटकात घेऊन काहीतरी करावं असं अस्मिताच्या मनात आलं होतं. अस्मिता म्हणजे आपण एक नाटक करूया, ती दोघं नावाचं, नवरा बायकोचा विषय होता. नाटकात तीनच पात्र होती, राधिका देशपांडे माझी सहकलाकार, मी आणि वासू म्हणून माझा एक मित्र आहे तो. सो आमच्या तिघांवरती ते नाटक होतं आणि ते छान चाललं. त्याचे एक मायामध्ये 50-100 प्रयोग झाले असतील. अरे वा, ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणता येईल आपल्याला. ओके. आणि मग तू नाटकांमधून टेलिव्हिजन सिरियल्स कडे कधी वळलास? खरं सांगायचं झालं तर मी टेलिव्हिजन मधून नाटकाकडे वळलो असं म्हणायला हरकत. बरोबर. म्हणजे माझा प्रवास तसा थोडासा उलटा सुरू झाला. काय झालं होतं, मी म्हणाल तसं माझं कॉलेज संपलं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि सायमल्टेनियसली मला जॉबही लागला. सो मी ज्याच्यात डिप्लोमा करत होतो त्याच्यातच मला जॉब मिळाला एच आर मध्ये. ओके. मग जॉब करता करता ऑल ऑफ अ सडन वन पॉइंट मी ठरवलं की आता मला नाही करायचं हे सगळं, मला जे काही माझी इच्छा आहे ते करायचं. सचिन गोखले अगेन त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं या गोष्टी करण्याचं. तो म्हणाला की आता तू बास, ऍटलिस्ट तू स्वतःला एक दीड वर्षाचा वेळ आहे, नाही काही तुझं झालं तर मग तू परत येऊ शकतो जॉब करण्यासाठी, आई बाबांचं ऐकू शकतोस, पण ऍटलिस्ट स्वतःला एक वेळ तर दे, चान्स तर दे. असं नको व्हायला की बाबा आपण कधी स्वतःला संधीच नाही दिली, आपण हे करू शकलो असतो, असं नको वाटायला. बरोबर. तर मग मी त्या प्रोत्साहनाला बळी पडलो असं म्हणायला हरकत नाही. बळी नाही पडलो, खरं तर ती मजेचा भाग आहे. मी त्याने सांगितलेलं ऐकलं आणि मग जॉब सोडला मी. बरं, गंमत अशी होती की अनुभव काहीच नव्हता या गोष्टींमधला, ओळखीचं कुणी नाही, माझ्या अख्ख्या खानदानात मी एकमेव ऍक्टर आहे. अच्छा. ह्याच्या आधी कुणी कधी काही केलं नाही, पुढे काय होईल माहित नाही मला. सो ओळखीचं असं कुणीच नाही ना. बरोबर. की बाबा नोकरी करताना कसं काहीतरी रेफरन्स मिळतो कोणाचा तरी, तू इकडे जा तिकडे जा, तसं इथे सांगणार कुणीच नाही. त्यातल्या त्यात सचिन गोखले. मग सचिन गोखले म्हणाला की मी प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री एकत्र येऊन एक फिल्म डिरेक्ट करतायत, हाय काय नाही काय नावाची, जी झी टॉकीज प्रोड्यूस करतायत आणि त्यासाठी ते असिस्टंट डिरेक्टर शोधतायत, मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांच्या बरोबर काम करतोय, तर तुला आवडेल का करायला? मी म्हटलं हो का नाही आवडणार, पहिली संधी आपल्याला जर एका फिल्मला डिरेक्ट करण्यासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची मिळत असेल तर नथिंग लाईक इट. बरोबर. तर मी भेटलो प्रसाद सरांना जाऊन, प्रसाद सर पुष्कर सर दोघेही होते तिकडे ऑफिसमध्ये, भेटलो. सचिनने अगदी एक जुजबी ओळख करून दिली, त्यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता सांगितलं उद्यापासून जॉईन हो. आता हे हा त्यांचा मोठेपणा झाला की म्हणजे माझ्याकडे काहीच अनुभव नसताना. ओके. बर, त्यांची सुद्धा ती पहिलीच फिल्म होती, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा ती मोठी गोष्ट होती ना. तर आपल्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये शक्यतो कोणी अनुभव नसलेली माणसं घेत नाही. बरोबर. आणि त्यांनी मला सांगितलं उद्यापासून जॉईन हो. सो म्हटलं चला, आपला श्री गणेशा झालेला आहे, ते सुद्धा फार मोठ्या नावाजलेल्या लोकांबरोबर झालेला आहे. बरोबर. झी टॉकीज फिल्म प्रोड्यूस करताय, त्यामुळे फिल्म रिलीजही होणार, ते सगळ्या गोष्टी छान होतील असं सगळं हे झालं. मग फिल्मवरती काम सुरू झालं, प्री प्रोडक्शन झालं, शूट झालं, पोस्ट झालं. तर माझं काम जेव्हा झालं तेव्हा प्रसाद सर मला म्हणाले की आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगलं काम केलंस तू. आणि म्हणजे जेव्हा पहिलं आमचं बोलणं झालं होतं तेव्हा
पेमेंट बद्दल काय मी विचारणार, माझ्याकडे काही अनुभवच नाही तर मी त्यांना काय पेमेंट बद्दल विचारणार. सो तो कधी विषय झालाच नाही आमच्यात. आणि मी धरून चाललो होतो की पेमेंट आपल्याला अनुभव मिळणार आहे ह्या कामात ना, आणि तेवढा आपण घेऊया. बरोबर. पण जेव्हा ऍक्च्युअल शूट संपलं, शेवटच्या दिवशी सरांनी मला बोलवलं. सर म्हणाले की खूप छान काम झालंय, आणि त्यांनी मला 5,000 रुपये दिले. ओके. त्या कामाचे. सो ती माझी पहिली कमाई म्हणताय ह्या ह्या क्षेत्रातली, एक म्हणजे प्रोफेशनल कमाई म्हणताय. आणि मग तिथे मग त्या कामातनं मग प्रसाद सर तेव्हा अवघाची संसार माझ्या मते अवघाची संसार मध्ये ते कामही करत होते. सो त्यांची मंदार देवस्थळीशी चांगली ओळख होती, जे अवघाची संसारचे डिरेक्टर होते. मग माझी ओळख त्यांच्याशी झाली त्यामुळे. मग त्यांच्याबरोबर मी एक फिल्म केली धतिंग निंगाणा नावाची, त्याच्यात मी पुन्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांना त्यांना असिस्टंट म्हणून काम केलं मंदार देवस्थळीला. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर शेड्युलर म्हणून मी एक सिरियल केली मंदार देवस्थळी बरोबरच, म्हणजे असिस्टंट डिरेक्टर आणि शेड्युलर असं. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल कदाचित ऑडियन्सना, शेड्युलर ही एक पोस्ट असते जो जो कलाकारांच्या तारखा घेणं, रोजच्या दिवसाचं शूटिंग प्लॅन करणं, किती सीन आहेत, किती सीन आपल्याला करायचे, लोकेशन कुठलं अवेलेबल आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं बेसिकली त्या तो जे त्या दिवसाचं शेड्यूल लावतो त्याप्रमाणे अख्ख्या दिवसाचं शूटिंग होतं. तर ते काम मी केलं. अरे हा. आणि मग मग ही थोडासा अनुभव गाठीशी आल्यानंतर मग ओळखीही झाल्या त्या मानाने. बरोबर. मग माझ्या मते प्रसाद सरांनीच मला सचिन गद्रेंचा नंबर दिला होता. सचिन गद्रे आणि भूषण तेरंग ते तेव्हा राजा शिवछत्रपती ही मालिका लागत होती स्टार प्रवाह. अमोल कोल्हे त्याच्यात महाराजांचा रोल करत होते. तर त्यांनी मला सांगितलं की तिकडे जाऊन फोटो पाठवणे. तेव्हा तेव्हा फॉर्च्युनेटली अजूनही तेव्हा मला आठवतंय की आम्ही जाऊन फोटो देत होतो. बऱ्याचसा असा गठ्ठा होता माझ्याकडे माझ्या फोटोचा पोर्टफोलिओचा, आणि तो असा घेऊन फिरायचो आम्ही, हे माझे फोटो आहे माझे फोटो. तर मग मी तिकडे जाऊन फोटो दिले आणि मग तिथे मला माझं पहिलं व्यावसायिक काम ॲज ॲन ॲक्टर मिळालं. बाळाजी पंत नावाची भूमिका मला राजा शिवछत्रपती या मालिकेत करायला मिळाली. महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एक प्रधान. ओके. जे बाळाजी पंत होते. मग तिथनं मग कामाला अभिनेता म्हणून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर पण मुळात काय झालं, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केल्यामुळे सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली जे खूप गरजेचं होतं. बरोबर. आणि ते इतक्या सहज मला मिळून गेलं. म्हणजे त्याच्यासाठी मी काही कोर्स केला नाही, मी कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ऍक्टिंगचा काही कोर्स केला नव्हता, किंवा असिस्टंट डिरेक्शनचा कोर्स केला नव्हता. मला खूप सहज मिळालं, पण मला खूप त्यामुळे त्यातनं शिकता आलं. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक माणसाशी ओळख झाली, प्रत्येक डिपार्टमेंट काय काम करतं, कशा पद्धतीने काम करतं, प्रत्येक डिपार्टमेंट मधला माणूस हा किती महत्वाचा असतो एका फिल्मच्या दृष्टीने, एका प्रोजेक्टच्या दृष्टीने, हे मला तिथनं कळलं. बरोबर. कसं बोलायचं, कसं वागायचं, हे खूप मला त्या गोष्टींमुळे कळलं. म्हणजे ग्राउंडेड आपण असणं किती गरजेचं आहे हे मला ते असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करताना कळलं. कारण समोरचा माणूस किती मोठा प्रवास करून इथपर्यंत आलाय हे आपल्याला माहिती नसतं. कदाचित आपल्या प्रवासाची ती सुरुवात असेल, पण समोरच्या माणसाचा भले तो ऍक्टर नसेल किंवा डिरेक्टर नसेल, तो कॉस्ट्युम डिपार्टमेंट मधला कोणीतरी एडी असेल, पण तो काहीतरी प्रवास करून आलेला आहे इथपर्यंत, आणि त्याच्या जर्नीचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. हे माझं कायम म्हणजे मला हे ते काम केल्यानंतर कळत गेलं. बरोबर. मग कामातनं कामं मिळत गेली, कॉन्टॅक्ट चांगले झाले, आणि मग ऍक्टिंगचं करिअर सुरू झालं. अच्छा. पण ज्यावेळी तू जॉब सोडलास त्यावेळी घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता? फार वाईट होता. ॲज आय सेड, माझ्या अख्ख्या घराण्यात कुणी ऍक्टर नाही आहे. बरोबर. त्यामुळे ऍक्टर म्हणजे काय करणार हा पहिला प्रश्न होता. बरं, आमच्याकडे कसं आहे, सगळे उच्च शिक्षित, वेल सेटल्ड, अमेरिकेला जाऊन वगैरे काम करतायत, कोणीतरी ऍपलमध्येच काम करतंय, कोणीतरी कुठल्या तरी आय टी मध्येच काम करतंय, अशी सगळी हुशार मंडळी आमच्या घराण्यात असल्यामुळे आणि मी त्या मनाने अभ्यासात फारच सोसो होतो. म्हणजे काय फर्स्ट क्लास वगैरे जरा ओघाने मिळालेला होता दहावीला. आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमा झाला बिझनेस मॅनेजमेंटचा, पण त्यामुळे बाबांची काय अपेक्षा होती की नोकरी करावी, सेटल व्हावं,
आणि मध्यमवर्गीय पॅरेंट्सची हीच अपेक्षा असते आपल्या मुलांकडनं, त्यात काही गैर आहे असं माझं अजिबातच म्हणणं नाही. त्या काळी ते खूप गरजेचं होतं, ते त्या अपेक्षा फार नॉर्मल होत्या. आता कदाचित गोष्टी बऱ्यापैकी सोबर झाल्यात. बरोबर. सो त्यांनी ते अजिबातच स्पोर्टिंगली घेतलं नाही. त्यांना फार टेन्शन आलं होतं माझं की काय होणार कसं होणार. आणि त्यात मी नोकरी हातात असलेली नोकरी सोडून, बरं ही गोष्ट मी कधी जेव्हा 2005-06 ची गोष्ट आहे, जेव्हा मला 12,000-13,000 रुपये पगार होता पहिल्या नोकरीला, त्यावेळी ती खूप मोठी गोष्ट होती की बाबा एका इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग ऑर्गनायझेशन मध्ये हा एचआर मध्ये आहे आणि एवढा चांगला पगार आहे. आणि सडनली वन फाईन डे मी सांगितलं मी सोडतोय. अरे सोडतोय म्हणजे काय, काय करणार पुढे, तुझा प्लॅन काय, काही काहीच माहित नाही ना, कशी सुरुवात करणार आहेस तू, तुझं याच्यात काही शिक्षण नाहीये की नोकरीसाठी बाबा बीकॉम झालंय एचआर मध्ये किंवा बीकॉम झालंय बँकिंग इन्शुरन्सचा काहीतरी कोर्स केला, एचआरचा काहीतरी कोर्स केला, तुला एचआर मध्ये नोकरी लागली. ह्या बाबतीत तसं काहीच नाही ना. आणि तुला ह्याच्यात करिअर करायचं असं म्हणणं आहे तुझं, ते काय फार स्पोर्टिंगली घेतलं नाही त्यांनी. पण मग मी सुद्धा ठाम होतो की मला मला स्वतःला चान्स द्यायचा आहे, स्वतःला संधी द्यायची आहे की मला मी जे काही स्वप्न बघितलंय ते प्रत्यक्षात उतरवता येईल की नाही ह्याच्यासाठी प्रयत्न तर नक्की करायचे. बरोबर. आणि तेव्हाही मला हे माहिती होतं की वाईट काम नाही करत मी, चांगलं काम कदाचित हळूहळू होईल अजून, पण वाईट काम डेफिनेटली मी करत नाही किंवा मला काम मिळणारच नाही अशी सिच्युएशन नाही येणार. आणि फॉर्च्युनेटली तसं झालं. बरोबर. तेवढा कॉन्फिडन्स होता. होता हो, तेवढा कॉन्फिडन्स होता म्हणूनच मी नोकरी सोडण्याचा डिसिजन घेऊ शकलो. बरोबर. आणि तू म्हणाला ना की तू एज अन एडी म्हणून सुरुवात केली, तर काय किती फायदा होतो एज अन एडी म्हणून सुरुवात करण्याचा ऍक्टर असण्याला? मी म्हणालो ना की एकतर तुमच्या सगळ्या गोष्टींशी तुमचा संपर्क होतो, प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांशी संपर्क होतो, प्रत्येक डिपार्टमेंटचं काय काम असतं हे कळतं आणि ते डिपार्टमेंट त्या प्रोजेक्टच्या दृष्टीने किती महत्वाचं हे कळतं. आता हा झाला एक तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. ऍक्टर म्हणून जेव्हा तुम्ही एडी म्हणून काम करता आणि तुम्हाला ऍक्टिंग हे प्रोफेशन जर हवं असेल, करिअर करायचं असेल, तर आता मी जेव्हा मला काहीच अनुभव नाही ना आधीचा किंवा माझं शिक्षण नसल्यामुळे, मी जर एडी म्हणून काम केलं नसतं आणि डायरेक्ट ऍक्टर म्हणून कॅमेरा समोर उभा राहिलो असतो ना, तर मला लेफ्ट ऑफ कॅमेरा, राईट ऑफ कॅमेरा ह्या गोष्टी कळल्याच नसत्या. बरोबर. किंवा हा आता आपण इकडनं फोकस पुल करतोय, तुझ्यावरचा फोकस जाणार आहे पण तू तुझे डायलॉग बोलत राहा. आता फोकस जाणार आहे, पुल करतोय म्हणजे काय करतोय हे कसं कळणार? बरोबर. हे कळलंच नसतं मला. पण हे मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं तेव्हा मी वेन आय वॉज बिहाइंड द कॅमेरा, त्यामुळे मला कळत होतं की इथे काय होतंय आणि ह्या इन्स्ट्रक्शनचा काय अर्थ आहे. बरोबर. लेफ्ट ऑफ कॅमेरा मूव कर, हा तुझा मार्क आहे इकडे येऊन थांब. व्हॉट इज मार्क? मार्क आहे हे कसं कळणार कोणाला? तिकडे काहीतरी पट्टी लावलेली असते, तिकडे येऊन तुम्हाला थांबायचंय मार्कवरती. हे जर मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं नसतं तर मला कळलं नसतं म्हणजे कसं कळलं नसतं, माझ्या सुरुवातीच्या कामांमध्ये मला कळलं नसतं. अर्थात नंतर मला एक दोन कामं झाल्यानंतर हळूहळू हळूहळू कळत गेलंच असतं. पण जेव्हा माझ्याकडे हा अनुभव होता तेव्हा माझ्या पहिल्या कामाच्या वेळेस मला ह्या गोष्टींची तयारी करायला लागली. बरोबर. राईट ऑफ कॅमेरा म्हणजे काय, लेफ्ट ऑफ कॅमेरा म्हणजे काय, मार्क म्हणजे काय, फोकस म्हणजे काय, ह्या गोष्टींची तयारी माझ्या डोक्यात होती. सो मला सचिन आता लेफ्ट ऑफ कॅमेरा बघ तर मला कुठे बघायचं मला माहिती होतं. करेक्ट. तसं हे जर माझ्याकडे हा अनुभव आधी नसताना तर कदाचित मला तो अनुभव गाठीशी यायला अजून 2-4 कामांचा वेळ लागला असता, जो मला ही कामं केल्यामुळे चांगला अनुभव माझ्या गाठीशी आला. बरोबर. त्याचा एक अभिनेता म्हणून चांगला फायदा झाला. बरं, त्यात समोर कामं करणारी माणसं एकदम दादा लोक होती, म्हणजे प्रसाद सर होते, पुष्कर सर होते, संजय जाधव कॅमेरामन होते, तर काय त्यांना बघत बघतच आपण मोठे झालेलो आहोत. तर ते जेव्हा आपल्यासमोर काहीतरी कमाल काम करतायत तर आपण फक्त घ्यायचं असतं ना. बरोबर. कोणी काय असं ताट वाढून ठेवलेलं नाहीये की हे आता मी तुला भरवणार आहे.
तू ठरवायचं तुला ह्यातलं काय काय घ्यायचंय, काय काय घ्यायचं, कसं घ्यायचंय. तुमची जर भूक असेल ना तर तुम्ही बरोबर योग्य गोष्टी निवडून त्या खाऊ शकता असं मला वाटतं. आणि डिरेक्शन मध्ये काम केल्यामुळे टेक्निकल गोष्टी कळतात. हो, त्यामुळे ऍज अन ऍक्टर आपण जातो ना तेवढी अगदी हा नौका आहे असं वाटत नाही, कारण त्याला लगेच समजतात की काय म्हणायचंय समोरच्याला. करेक्ट, तेच होतं. मग ना समोर त्याची पण रिएक्शन येते त्याच्यावरती. जो जो समजा डिरेक्टर असेल कुणी किंवा कॅमेरामन असेल ना, तर त्याला हे कळतं की ह्याला काही हा अगदीच बिनतयारीचा नाहीये, नौका नाहीये, याची तयारी थोडीफार आहे, तो पॉलिश होऊ शकतो. बरोबर. सो तुमच्याकडे बघण्याचा अप्रोच पण बदलतो लगेच. ते खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की तुमच्याकडे बघण्याचा अप्रोच लोकांचा कसा आहे ह्याच्यावरती पण तुम्हाला किती कामं मिळतात ते ठरतं. आणि तू मग पहिलं असं मोठं काम कोणतं केलंस, म्हणजे ज्याने तुला नाव मिळालं ऍज अन ऍक्टर, लोक ओळखायला लागले? बऱ्याच जणांना असं वाटतं की होणार सुन्नी या घरची मधला मनीष हे माझं पहिलं काम. अच्छा. जे की खरं तर नाहीये. त्याच्या आधी माझ्या मते माझ्या एक 7 ते 8 सिरियल झाल्या होत्या करून. हो, मी म्हणत असं माझं पहिलं काम बाळाजी पंत राजा शिवछत्रपती सिरियल मधलं. त्याच्यानंतर मी 4 दिवस सासूचे मध्ये पण काम केलेले. 4 दिवस सासूचे मधली जी शेवटची यंग जनरेशन होती त्यात मी होतो. संग्राम समीळ होता, योगेश सोहनी होता, माझ्या मते आम्ही 3-4 जण तर डेफिनेटली होतो. ही आमची शेवटची जनरेशन, यंगेस्ट जनरेशन ऑफ 4 दिवस सासूचे. अच्छा. सो मी हे सगळं होणार सुनच्या आधीच आहे. 4 दिवस सासूचे, राजा शिव छत्रपती, स्टार प्रवाहाचा एक शो केला होता मी. मग एपिसोडिक बरेचसे केले होते. ओके. क्राईम पेट्रोल खूप केलंय मी. अच्छा. हो, क्राईम पेट्रोल एका पिरियडला मी खूप केलंय. ओके. डीडी जेव्हा सह्याद्री होतं, सह्याद्रीच्या काही सिरियल केलेल्या. अशी ही धर्मकन्या नावाची एक सह्याद्रीची सिरियल होती, तर त्याच्यातही काम केलं होतं. मग होणार सुन मी या घरची माझ्याकडे आली. तर त्याचाही एक किस्सा असा आहे की ती सिरियल मंदार देवस्थळी प्रोड्यूस करतात आणि डिरेक्ट करतात हे ठरलं होतं. आता मंदार देवस्थळींकडे मी ऑलरेडी काम केलं होतं असिस्टंट डिरेक्टर म्हणून, तर त्यांना माहिती होतं मी काम म्हणजे माणूस कसा आहे, काम कसं करू शकतो, आणि मला ऍक्टिंग करायची हेही त्यांना माहिती होतं. पण होणार सुन मी या घरची जेव्हा सुरू झालं, बरं माझं आणि मंदार देवचं ट्युनिंग फार चांगलं आहे, म्हणजे मी त्यांना अगदी गुरुस्थानी मानतो असं म्हणायलाही हरकत नाही. सो माझं आणि त्यांचं ट्युनिंग मुळातच खूप चांगलं असल्यामुळे जेव्हा होणार सुन मी या घरचीचं शूटिंग सुरू झालं, कास्टिंग लॉक झालं, तेव्हा मला असा प्रश्न पडला की अरे यार मला का नाही घेतलं या सिरियलमध्ये, म्हणजे एवढी मोठी सिरियल मंदार दादा प्रोड्यूस करतोय, झी मराठीची सिरियल आहे, त्याची पहिली सिरियल आणि मला त्याने घेतलंच नाही एवढं आम्ही जवळचं असून. मी फार उदास झालो होतो आणि काय करायचं काय करायचं म्हणून मी बसलो होतो एक दिवस घरी. शूटिंग सुरू होऊन माझ्या मते महिना वगैरे, महिना नाही 2 आठवडे वगैरे झाले होते. आणि मंदार दादाचा मला परत फोन आला की असं असं तुला माहिती मी सिरियल करते वगैरे, तर आपली जी हिरोईन आहे तिच्या मित्राचा रोल आहे. अच्छा. आणि तो तुला करायचा आहे. पर आता करायचं आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे नाही म्हणण्याला ऑप्शनच नव्हता. बरोबर. त्याने सांगितलं करायचं आहे, सो त्याला काय नाही म्हणणार मी आता. बरं मी काही असा कोणी तेव्हा मोठा नव्हतो की मला मला मैत्रीण मित्राचा रोल नाही करायचा वगैरे. ठीक आहे, त्याने फोन ठेवला. त्याने फोन ठेवल्यानंतर माझ्या मनात परत विचारांची चक्र सुरू झाली की अरे म्हणजे मुलीच्या मित्राचा रोल हा खऱ्या आयुष्यात पण लग्न झाल्यानंतर संपतो, मग सिरियल मध्ये किती जाणार, आपल्याला किती वाव मिळणार. बरोबर. तर मी खूप स्केप्टिकल होतो तो रोल घ्यायला, माझी नव्हती तयारी, मानसिक तयारी नव्हती की मला असं असं आहे. पण मी गेलो गेलो, पहिला दिवस शूटिंगचा झाला, दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी एक खूप छान इंटेन्स सीन होता माझा आणि तिचा, ज्याच्यात ती तिच्या वयापेक्षा बऱ्याच मोठ्या असलेल्या माणसाला निव्वळ तिच्या बाबांचं गुडघ्याचं ऑपरेशन करता येईल म्हणून लग्नासाठी होकार देते असा तिचा आधी तो एक ते झालेलं असतं. आणि ते मला कळतं की तिने खूप मोठ्या माणसाला लग्नाला होकार दिला आणि ती मला भेटते चाळीखाली. आणि मग मी तिला मित्र म्हणून खूप बोलतो की तुला काही डोकं नाही आहे का, काही जगात मुलं कमी पडली आहेत का वाटतील तिने. तर तो खूप असा एक मित्र म्हणून तिच्यावर हक्काने ओरडणारा
सीन होता. ओके. पण मला मंदार दादाने पहिल्या दिवशी हे सांगितलं होतं की तो फक्त तिचा मित्र आहे, बाकी त्याच्या मनात तिच्याबद्दल काहीही नाही. त्यामुळे हे खूप जपायचं आहे तुला आणि तिला की तुमची मैत्री कुठेही मैत्रीच्या पलीकडची आहे असं वाटायला नको प्रेक्षकांना. Okay. की मैत्रीच आहे, शेवटपर्यंत मैत्री आहे हेच वाटायला हवं. बरोबर. आणि ती खूप थिन लाईन आहे की निव्वळ मित्र म्हणून तो, म्हणजे मित्राला काळजी पण आहे, त्याला प्रेम नाही आहे तिच्याबद्दल, पण मित्र म्हणून त्याचं जीवापाड प्रेम आहे तिच्यावरती. हे खूप थिन लाईन आहे आणि ती जपायची होती मला. तो सीन झाला आणि मला मंदारदासा रात्री फोन आला की कमाल सीन झाला, अप्रतिम काम केलंयस तू. अरे वा. आणि देन रेस्ट इज अ हिस्ट्री, की मग होणार सुनने जो काही इतिहास घडवला तो नुसतं टेलिव्हिजनवरतीच नाही तर आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण इतिहासच घडला त्याच्यानंतर, की आम्हाला रिकग्निशन मिळालं. बऱ्याच जणांना मी म्हणत असं की होणार सुन मी यागरची माझी पहिली सिरियल असं वाटावं इतकं मला नाव आणि ओळख मिळाली. बरोबर. अजूनही म्हणजे माझ्या मते कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा झी मराठीवरती होणार सोनियागरची परत दाखवायला सुरुवात केली होती, तेव्हाही मला असंख्य मुलींचे मेसेज आले की आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या त्या मित्राला मिस करतो ज्याच्याशी आमचा आता संपर्क नाहीये आमच्या लग्नानंतर. अच्छा. आणि मनीषमध्ये आम्हाला आमचा तो मित्र दिसतो. ओके. आणि आम्ही खरंच प्रार्थना करतो की असा मित्र आमच्या आयुष्यात शेवटपर्यंत असावा. सो हे त्या मालिकेचं क्रेडिट आहे, हे मंदारदादाचं क्रेडिट आहे, झी मराठीचं क्रेडिट आहे की इतकी छान मालिका त्यांनी त्या काळात आणली, ज्याच्यातलं प्रत्येक पात्र लोकांच्या लक्षात राहिलं, म्हणजे हिरो हिरोईन आणि त्या सात सासवा एवढंच लक्षात नाही राहिलं, त्याच्या आजूबाजूची सगळी, म्हणजे जान्हवीचा भाऊ, जान्हवीचे आई बाबा, जान्हवीचा मित्र, मित्राची बायको राधिका देशपांडे, अतुल परचुरे सर जे तिच्या बँकेत मॅनेजरचा रोल करत होते, त्या बँक मॅनेजर. प्रत्येक मात्र जरी छोट असलं तरी सुद्धा ते लक्षात राहिलं लोकांच्या, ते त्याच्या जिवंतपणामुळे लक्षात राहिलं. बरोबर बरोबर. तेच की ज्या सिरियल मध्ये चांगलं काम होतं किंवा त्या सिरियल मुळे लोक लक्षात ठेवतात. हो 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 हो. बरोबर. नाही, काम प्रत्येक ह्याच्यात चांगलीच होतात, प्रत्येक जण आपापल्या परीने काम चांगलं करण्याचाच प्रयत्न करत असतो. कुठलं लोकांना आवडेल ह्याचं काही गॅरंटी नाहीये. लोकांना कदाचित आपल्याला वाटतंय की हे काम माझ्याकडनं खूप भारी झालंय, पण म्हणून ते लोकांना आवडेल का तर असं काही नाही. ओके. लोकांना कदाचित तुमच्याकडनं एखादं काम फार भारी झालं नसेल तेही आवडू शकतं. तो कम्प्लिटली ऑडियन्स चॉईस आहे, त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. पण हा पात्रांचा लाईव्हलीनेस, प्रत्येक पात्र हे आपल्यातलं वाटावं, ही ह्याचं क्रेडिट सगळ्यात आधी लेखकाला जातं, दिग्दर्शकाला जातं आणि मग चॅनल किंवा ते जे काही प्रोजेक्ट कोणी एक्झिक्युटिव्ह करत असेल त्यांना जातं. तू पात्राला ते अप्रोच कसं करतोस, म्हणजे त्याच्यासाठी काही स्पेशल तू तयारी करतोस का किंवा कसं असतं तुझं? मनीष करताना मला तसं फार तयारी करावी नाही लागली होणार असून मी घरची करताना, किंवा फॉर दॅट मॅटर माझ्या नवऱ्याची बायको मधला श्रेयस करताना सुद्धा फार तयारी करावी लागली नाही. पण आता मी मध्ये दोन बॅक टू बॅक दोन निगेटिव्ह रोल केले, काव्यांजली मध्ये आणि आता पारू मध्ये. तर ते झालं असं होतं की मला मुळात निगेटिव्ह रोल करायचा होता, कारण कुठल्याही काय म्हणत निगेटिव्ह पात्र हे कथानकाला पुढे नेतं. बरोबर. माझं असं मत आहे की निगेटिव्ह पात्र हे कथानकाला पुढे नेतं, ते काहीतरी घडवतं त्या कथानकात, काहीतरी चेंजेस आणतं प्रत्येक पात्रामध्ये, त्याचं कारस्थान हे त्या कथानकासाठी खूप महत्वाचं असतं, ज्याच्यामुळे गोडी गोष्ट पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. सो मला ते निगेटिव्ह पात्र करायचं होतं, पण झालं असं की लोकांनी ह्याच्या आधी मनीष आणि श्रेयस बघितल्यामुळे लोक कसं रिसीव्ह करतील मला ह्याची मला कल्पना नव्हती, थोडीशी धाकधूक होती याबद्दल मला, पण मी तरी सुद्धा ते चॅलेंज स्वीकारलं. दोन्ही मालिकांमध्ये हिरोईनला फसवणारा आणि असं सगळं ते होतं, पण जेव्हा ते संपलं त्याच्यानंतर मला जे काही मेसेजेस आले की म्हणजे आमच्या डोक्यात इतके दिवस मनीषच होता किंवा श्रेयसच होता, पण हे बघितल्यानंतर
आता आम्हाला तुझा प्रचंड राग येतोय आणि तू हेच जर करणार असेल तर इथून पुढे आम्ही तुझं काम नाही बघणार वगैरे टाईप असे सगळे मेसेज आले. सो म्हणजे काम चांगलं झालंय. काम डेफिनेटली चांगलं झालं. मला मला करताना मजा आली. आमचे डिरेक्टर राजू सावंत नाही पारू सिरियलचे राजू सावंत डिरेक्टर, त्यांनी माझ्याकडे खूप छान काम काढूनही घेतलं. काय होतं निगेटिव्ह काम करण्यामध्ये ना तुम्हाला असं होऊ शकतं की तुमची इमेज मग तीच होऊन जाते. बरोबर. पण जो कोणी ज्याला जेन्युइनली ऍक्टिंगच करायची आहे तो काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो वेगळं करण्याचा, व्हर्सिटॅलिटी त्याची दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी कॉमेडी करतं, मग कोणीतरी सिरियस करतं, निगेटिव्ह करतं, रोमॅन्टिक करतं. ज्याला जशी जशी संधी मिळत तसं तसं तो काम करत जातो. पण ते करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला नाहीतर तुम्ही ते अँगल अनुभवच नाही करू शकणार. ते पर्स्पेक्टिव्ह तुम्ही अनुभव नाही करू शकणार जोपर्यंत तुम्ही ते करत नाही. बरोबर. भले ते टेलिव्हिजन असो किंवा फिल्म असो किंवा नाटक असो, त्याच्यात चॅलेंजेस त्याचे जे आहेत प्रत्येक जॉनरचे, ते चॅलेंजेस तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. ते तुम्ही कसे रिसीव्ह करता हे तुमच्या दृष्टीने तुम्हालाच कळलं पाहिजे. बरोबर. मला त्याच्यात एक सीन होता ज्याच्यात मी त्या पारूवरती काहीतरी शेवटचा सीन होता, तो जबर क्लायमॅक्सचा सीन होता, जबरदस्ती करतो मी तिच्यावरती आणि त्याची तंदुरी असते, चिकन तंदुरी असते वगैरे सगळं ते होत. बरं, लिहून जे आलं होतं त्याच्यात फार बेसिक लिहून आलं होतं की असं करतो तसं करतो ते बोलतो वगैरे. जेव्हा सीन सुरू झाला तेव्हा मला सरांनी सांगितलं की हा आम्ही रिहर्सल हा आता तू तिला ढकलतोस, ती बेडवरती पडते, मग तू तिच्या जवळ जातोस, बेडवरती पाय ठेवतोस आणि ती डिश मधली तंदुरी घ्यायची आणि ती तुझ्या तोंडात ठेवायची आणि ती तंदुरी घेऊन तिच्या तोंडाजवळ जायचं. आता हे नॉर्मल आयुष्यात कुणी करत नाही ना. निगेटिव्ह रोल करणं हे मुळात निगेटिव्ह, प्रत्येक माणूस हा खऱ्या आयुष्यात निगेटिव्ह नसतो. बरोबर. सो निगेटिव्ह तुम्हाला ते खूप आणायला लागतं, आविर्भाव तो आणायला लागतो. आता ती तंदुरी अशी तोंडात धरून तिच्या तोंडापर्यंत घेऊन जायची, हे मला इमॅजिन 1-2-5 सेकंद माझ्याकडे माझा वेळ गेला की मी हे कसं करू शकेन, कारण मला ते नाही छान रिसीव्ह करता. पण जेव्हा ते सुरू झालं मग ते ऑटोमॅटिकली होत गेलं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ना. पण अगेन सो दॅट इज अ चॅलेंज की तुमची मेंटॅलिटी ती नसते हे करण्याची, आणि ती मेंटॅलिटी तुमची मोडून तुम्ही काहीतरी वेगळं जेव्हा करू पाहता ना तेव्हा तुम्हाला तुमचे लिमिट्स एक्सटेंड करता येतात. बरोबर. एक्झॅक्टली. तो एक अनुभव होता छान. अच्छा. आणि हे सिरियलचं कास्टिंग कसं असतं, म्हणजे त्याची प्रोसेस काय असते? कारण जी नवीन लोक येतात इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना माहितीच नसतं की कास्टिंग कसं होतं वगैरे. आणि बऱ्याच वेळा कळतं की सिरियल आली आहे, कास्टिंग फुल झालंय आणि वन डे टू डेज त्यांना कोऑर्डिनेटर थ्रू वगैरे मिळतं. तर त्यांना काय केलं पाहिजे त्यांनी किंवा काय प्रोसेस असेल ती त्याबद्दल सांगू शकते? हा मुळात खूप मोठा विषय आहे. मला आवडेल या विषयाबद्दल बोलायला. खूप सिरियस आणि खूप मोठा विषय आपण जाणणार असेल तर आपण बोलू शकतो. काय होतं आम्ही जोपर्यंत आमची जेव्हा सुरुवात झाली ना किंवा सुरुवात केल्यानंतर 5-10 वर्ष तोपर्यंतचा ट्रेंड असा होता की तुम्ही नाटक करा. नाटक आधी कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही एकांकिकांमधनं तुम्हाला नाटकांमधनं मग फिल्म किंवा मालिका जे काही मिळेल ते मिळेल. तेव्हा कामं ही तुम्हाला तुमच्या कामांवरती मिळायची, तुमच्या ओळखींवरती मिळायची आणि स्ट्रगल हा तुम्हाला तेव्हा डिरेक्टरकडे जाऊन करावा लागायचा. प्रोडक्शन हाऊसमध्ये जो डिरेक्टर असेल त्या डिरेक्टरकडे जाऊन करायला लागायचा स्ट्रगल. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी कित्येक प्रोडक्शन हाऊसेसमध्ये जाऊन माझे फोटो दिले होते, डिरेक्टर्सना कित्येक भेटून त्यांना पर्सनली फोटो दिले होते. कारण तेव्हा हे मी आत्ता आपण म्हणूया टेलिव्हिजनसाठी फक्त बोलायचं झालं तर सांग, तर तेव्हा असं होतं की डिरेक्टरला मानाचं स्थान होतं. डिरेक्टर इज अ किंग किंवा कॅप्टन ऑफ द शिप असं होतं तेव्हा. नाव दिस विल बी अ बोल्ड स्टेटमेंट पण मला फ्रँकली आता टेलिव्हिजनला असं वाटत नाही की डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ द शिप असं नाही वाटत. आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. मुळात आता ते काय मराठीमध्ये पूर्वी कास्टिंग डिरेक्टर हा प्रकार नव्हता फार. आता ते एक
आलंय की कास्टिंग डिरेक्टरला फोन करा आणि कास्टिंग डिरेक्टरला फोटो पाठवा. बरेचसे कास्टिंग डिरेक्टर हे तुमचं इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघून तुम्हाला ऑडिशनला बोलवतात आणि तुमचं कास्टिंग होतं. तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुमच्या रील्सला व्ह्यूज किती आहेत, ह्यावरती तुमचं कास्टिंग होतं. आता मग ते फिल्म असो किंवा टेलिव्हिजन असो, तर त्यामुळे ठीक आहे, चांगलं हे आहे की मार्केट सगळ्यांना ओपन आहे, ओपन झालं असं म्हणूयात आपण, ही चांगली बाजू झाली. दुसरी बाजू ही आहे की त्यामुळे आता कुणीही येऊन ऍक्टिंग करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एकांकिका तुम्ही केलेली आहे का, नाटक केलेलं आहे का, तुमच्याकडे अनुभव आहे का, ह्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. तुमचं रील चांगलं आहे का, तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल चांगलं आहे का, तुम्हाला हा 1K 1 मिलियन फॉलोअर्स वगैरे आहेत का, तर तुम्ही कास्ट होऊ शकता अगदी सहज. इतकं ते सोपं झालंय. आता हे इतकं सोपं झाल्यामुळे स्पर्धा डेफिनेटली वाढली आहे. आता कोणी कॅमेरा इथे लावून शूट करून एक रील बनवून टाकलं, त्यातला कंटेंट लोकांना आवडला, ते रील व्हायरल झालं. पण तो कंटेंट हा मॅक्झिमम 1.5 ते 2 मिनिटांचा आहे. बरोबर. ते 1.5 ते 2 मिनिटं ही तुम्हाला पुढची 40 वर्ष पुरणार आहेत का ऍज अन ऍक्टर? किंवा मग लोकांचा अप्रोचच ह्या गोष्टींकडे मला असं वाटतं की असं झालं की ऍक्टिंग ना, ठीक आहे ऍक्टिंग करू शकतो आपण, ऍक्टिंग करायला काय फार मेहनत घ्यावी लागत नाही. पण असं नाही, ऍक्टिंग करायला खूप मेहनत घ्यावी लागते. ऍक्टिंग करायला तुम्ही फार जेन्युइन असणं गरजेचं आहे, तुमच्या कामाबद्दल जेन्युइन असणं गरजेचं आहे. आणि ती प्रोसेस आहे त्याच्यात. तुम्ही जस्ट रील बनवून इंस्टाग्रामवरती तुमचे मिलियन्स फॉलोअर असून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ऍक्टिंग करू शकतात मेबी, कारण आता ते कास्टही होत नाही असं नाही. त्यात गंमत अशी झाली की आता AI आलंय. आता AI मुळे नवीन गोष्टी अशा झाल्या आहेत की आता AI मुळे तसेच्या तसे दिसणारे ऍक्टर्स यायला लागलेत. AI मुळे मोहम्मद रफींच्या आवाजात पहिले भी मैं तुमसे मिला हूं गाणं यायला लागलंय AI मुळे. मोहम्मद रफी आता असते तर पहिली भी मैं तुमसे मिला हूं हे गाणं कसं गायलं असतं वगैरे. सो आता गोष्टी अजून टेक्नॉलॉजिकली वेगळ्या झाल्यात. आता जर AI मुळे ऍक्टर सुद्धा तुम्ही AI मधनच बनवणार असाल, तर मग तर जे जेन्युइन ऍक्टर त्यांनी काय करायचं? ह्या सगळ्यामध्ये ना काय होणार आहे, कामाबद्दलची प्रामाणिकता जाणार, कॉम्पिटिशन प्रचंड वाढणार. कारण मुळात सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती लाखोनी करोडोनी लोक आहेत, आणि लाखोनी करोडोनी जर प्रत्येक वेळेस तुम्ही कोणीतरी ही तुमची रिक्वायरमेंट असेल ना की नवीन चेहरा पाहिजे काय. आता बरेचसे मेसेज ऑडिशनचे असे येतात टेलिव्हिजनला, आपण म्हणूया आम्हाला नवीन मालिकेसाठी नवोदित कलाकार पाहिजेत, वय 18 ते 25, मुलगा मुलगी, हा मेसेज येतो. आता 18 ते 25 वयोगटाच्या पलीकडच्या लोकांनी काय करायचं? त्यांनी ऍक्टिंग नाही करायची किंवा त्यांनी ही स्वप्न नाही बघायची का की मला लीड रोल हवाय. त्याच्यात होतं असं की एकतर नवोदित मुलं लीड म्हणून कास्ट होतात, किंवा ज्यांनी लीड केलं त्यांनाच तुम्ही परत लीड म्हणून घेता. बरोबर. ज्यांच्याकडे आजपर्यंत लीड रोल म्हणून बघितलं जातं तर त्यांनाच तुम्ही परत लीड रोल म्हणून घेता. आता तुम्हाला लीड रोल मिळाला की तुमचे फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती ऑटोमॅटिकली वाढणार, तुमचे इंस्टाग्राम वरचे फॉलोअर वाढले की मग परत तुम्ही कास्ट होणार. ह्या सगळ्यामध्ये जे मिडकार्ड ऍक्टर्स आहेत त्यांनी काय करायचं? ते चांगले दिसत नाहीत का? दिसतात. ते चांगले ऍक्टर्स नाहीयेत का? आहेत. ते कामाबद्दल जेन्युइन नाहीयेत का? आहेत. निव्वळ त्यांनी आधी कधी लीड केला नाहीये किंवा त्यांचे इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स जास्त नाहीयेत म्हणून तुम्ही त्यांना लीड म्हणून घेत नाही. त्याच एज ग्रुप मधल्या दुसऱ्या एका हिरोला, ज्याने हिरोचं काम केलंय त्याला तुम्ही हिरो म्हणून घ्याल. पण त्याच एज ग्रुप मधल्या सेम साधारण पर्सनॅलिटी असलेल्या मुलाला निव्वळ तो मिडकार्ड ऍक्टर आहे म्हणून तुम्ही त्याला घेणार नाही. तर माझं प्रामाणिक मत किंवा मला आत्ता नवीन येणाऱ्या मुलांना हे खूप मनापासून सांगायचं आहे की बाबांनो,
प्रचंड कॉम्पिटिशन वाढली या फील्डमध्ये. तुम्हाला नुसताच कॉन्फिडन्स असून उपयोग नाही. तुमचं एकतर सगळ्यात पहिली गोष्ट ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचं बेसिक शिक्षण तुम्ही पूर्ण करा. बरोबर. तुमची 12वी झाली आणि तुम्ही ऍक्टिंग करायला असं करू नका. बेसिक शिक्षण निदान ग्रॅज्युएशन तरी पूर्ण करा, जेणेकरून समजा या फील्डमध्ये काही झालं नाही तर परत तुम्हाला मागे जाऊन काहीतरी जॉब वगैरे करता येईल. बरोबर. त्यामुळे काहीतरी बेस असेल, बेस असणं खूप गरजेचं आहे. सो तुमचं बेसिक शिक्षण पूर्ण करा. दुसरी गोष्ट, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल तर या, मग एक वेळ तुम्ही सर्व्हाइव्ह करण्यासाठी, स्ट्रगल करण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे तरी राहतात. नसेल तर काय करायचं, उद्या समजा संधी नाही, कारण हे फील्ड प्रचंड वोलाटाईल आहे. हो. आणि तीन तीन महिने कलाकारांना पेमेंट नाही मिळत, मालिका संपल्यानंतर सुद्धा पेमेंट नाही मिळत, मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे खूप विचार करा आपल्याला काय करायचं. आपण नुसतेच इंस्टाग्राम वरती व्हायरल आहोत म्हणून आपण चांगले ऍक्टर आहोत का, हा विचार स्वतःशी करणं फार गरजेचं आहे. चांगला ऍक्टर ह्याची काय ना, ह्याला डेफिनेशन अशी काही नाही. बरोबर. किंवा जॉब सारखं नाहीये की तुमचं बीकॉम झालं तर तुम्हाला अकाउंट रिलेटेड काहीतरी जॉब मिळेल. एक्सपिरियन्स वरनं तुमचं प्रमोशन होईल, इथे तसं नाहीये. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला जरी तरी तुमचं प्रमोशन होईल ह्याची काय आई शाश्वती नाही. तुमच्याकडे, तुम्ही समजा मिडकार्ड ऍक्टर आहात आणि तुमच्याकडे एक 4-5 सिरियलचा अनुभव आहे किंवा 2 फिल्म 1 सिरियलचा अनुभव आहे, 4 फिल्म आणि 2 फिल्म सिरियलचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला 6व्या तुमच्या फिल्म किंवा सिरियलमध्ये लीड रोल मिळेल का, तर असं काहीच नाही आहे. त्यामुळे तुमच्या एक्सपिरियन्सवरती या फील्डमध्ये तुमचं प्रमोशन होईल का, तर नाही. माझं असं मत आहे की ह्या फील्डमध्ये 80% भाग हा तुमचा नशीब प्ले करतो आणि 20% ही तुमची जेन्युइन मेहनत असते. 70% मेहनत फार पाहतं, 70% नशीब, 30% मेहनत. नशिबाने तुम्हाला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे तुमच्या हातात असतं. संधीच नाही मिळाली तर सोनं काय करणार तुम्ही. बरोबर. बरोबर ना, संधीच नाही मिळत तुम्ही काय सोनं करणार त्या गोष्टीचं. ती संधी मिळणं हे बऱ्याच अंशी हे तुमच्या नशिबावरती डिपेंड करतं. त्यामुळे खूप विचार करा या गोष्टींचा. निव्वळ आपल्याला काम आत्ता लगेच मिळतंय किंवा आपलं एखादं रील व्हायरल झालं, आपल्याला इंस्टाग्रामवरती अमुक एवढे फॉलोअर्स आहेत म्हणून मी ऍक्टिंग करू शकतो असा विचार करून या फील्डमध्ये नका येऊ. खूप मोठी प्रोसेस आहे. हा विचार करून या फील्डमध्ये येणं हे पुढच्या 3-5 वर्षांपर्यंतचं टाइम फ्रेमसाठी हा विचार ठीक आहे. तुम्ही हे करिअर फुल टाइम म्हणून जर निवडत असाल, म्हणजे ह्याच प्रोफेशनला तुम्ही तुमचं लाईफ टाईम करिअर मानत असाल की मला पुढची 40-50-60 वर्ष हेच काम करायचं आहे, तर मग त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायला हवी, त्यासाठी तुम्हाला तुमचे जेन्युइन एफर्ट्स घ्यायला हवे, त्यासाठी लागणारा अनुभव तुम्ही तुमच्या गाठीशी घ्यायला हवा, तर तुम्ही पुढची 50-60 वर्ष सर्व्हाइव्ह करू शकता असं मला वाटतं. आता हे आत्ताचं माझं मत आहे, पण मला, मी म्हणालो तसं, आता टेक्नॉलॉजी आणि या गोष्टी इतक्या बदलल्या आहेत, AI मुळे नवीन ऍक्टर्स तयार जर झाले पण अर्थात त्याच्यात इमोशन्स कुठून आणणार हा प्रश्न आहेच. हा प्रश्न आहेच. बरोबर. तो तुम्ही नाही आणू शकत. ऍक्टर तुम्ही निर्माण करू शकता पण इमोशन्स कुठून आणणार तुम्ही. इमोशन्स हे मानवी आहेत आणि हे मनात नाही येणारी गोष्ट आहे, ती तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये नाही टाकू शकत. बरोबर. प्लस तसं मगाशी तू म्हणाला तू डिरेक्शन पण करायचं, तसं तुम्ही ऍज अन ऍक्टर तुम्ही बाकीच्या गोष्टी पण सेम फील्ड मधल्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हो हो. जेणेकरून तुमची फक्त ऍक्टिंग वरती डिपेंडन्सी राहणार नाही. बरोबर बरोबर बरोबर. बरेचसे गोष्टी, म्हणजे एडिटिंग करू शकता तुम्ही. हो. डिरेक्शन करू शकता तुम्ही, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू शकता. आता तर क्रिएटिव्ह हेड म्हणून एक पोस्ट आहे मालिकांमध्ये किंवा फिल्मला पण असतात त्या गोष्टी, तुम्ही क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करू शकता. पोस्ट खूप आहेत, काम भरपूर आहे, नाही असं नाहीये. बरोबर. पण तरी त्याच्यात सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून जर तुम्ही येणार असाल ना, काय होतं, ऍक्टर दिसतो ना, ते फेम दिसत. हो हो. त्यामुळे पटकन जे दिसतं ते आपल्याला हवं हवं असं वाटतं. एक्झॅक्टली. पण त्याच्या मागे एका ऍक्टरच्या, इथे मी बसलोय तर माझ्या त्या बाजूला तिकडे पलीकडे 100 माणसं आहेत जे मला इथे उभं करण्यामध्ये हातभार लावत आहेत.
ती 100 माणसं तिथे काम करतात म्हणून मी इथे आज उभं राहून काम करू शकतो आणि मी त्यांच्या समोर दिसू शकतोय ना. बरोबर. आणि ती 100 च्या 100 माणसं टॅलेंटेड आहेत किंवा माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहेत. मला कायम वाटतं की ऍक्टरचा जॉब म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये ऍक्टरचा जॉब हा सगळ्यात काय म्हणायचं पण हार्डवर्क कमी असलेला नाही म्हणता येणार पण मे बी इझी मे बी मला तो शब्द नाही नीट सांगता येणार की इझी म्हणूयात का किंवा कमी हार्डवर्क असलेला म्हणू शकतो आपण त्याला. सगळ्यात शेवटी स्क्रिप्ट हातात येते ऍक्टरच्या. बरोबर. त्याच्या आधी डिरेक्टर आणि लेखकामध्ये असंख्य डिस्कशन झालेली असतात. प्रोड्युसर आणि डिरेक्टरमध्ये असंख्य डिस्कशन झालेली असतात. त्यांच्या असिस्टंट डिरेक्टर्स बरोबर असंख्य डिस्कशन झालेली असतात. कॉस्ट्युम डिपार्टमेंट बरोबर, सेटिंग डिपार्टमेंट बरोबर, आपल्याला असं करायचं आहे, सेट उभा करायचा आहे मोठमोठ्या. संजय लीला भन्साळींचे सेट आपण बघितले तर असे ह्यूज सेट असतात. आता हे सगळे ह्यूज सेट उभे करण्यामध्ये किती लोक लागतात, किती लोकांची मेहनत लागते आणि त्याच्यातनं सगळ्यात शेवटी तुमच्या हातात जे येतं ते तुमचं एक फायनल स्क्रिप्ट असतं ज्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम सुरू करता. बरोबर. पण बाकीच्यांनी जी मेहनत घेतली ना ती मेहनत तुमचं काम सुरू झाल्यानंतर संपत नाही. ती मेहनत तुमच्या कामाच्या वेळेस पण सुरूच राहते. नंतर पण सुरू राहते. बॅकअप नंतर ऍक्टर 9 ते 10 शिफ्ट मध्ये 10 समजा बॅकअप झालं तर 10 नंतर ऍक्टर घरी जाऊ शकतो. बरोबर. स्पॉटवाले जाऊ शकत नाही. स्पॉटवाल्यांना सगळ्यात शेवटी जावं लागतं. लाईटवाल्यांना सगळ्यात त्यांच्या लाईनचा कॅमेरा, त्यांचं लाईटच्या सगळे स्टँडी वगैरे वगैरे, थर्माकोल आणि अमुक तमुक सगळ्या गोष्टी त्यांच्या पेटीत भरून मग त्यांना घरी जायला लागतं. आणि नेक्स्ट डे 9 शिफ्टला ऍक्टर 8:30 किंवा 9 येऊ शकतो. मेकअप मधला 8 यायला लागतं. सेटिंगवाल्यांना 9 शिफ्टला 8 कॉल टाईम असतो, त्यांना 8 येऊन सगळी तयारी करायला लागते. सगळ्यात शेवटी येतात ऍक्टर. त्यामुळे मला असं वाटतं की तो रिस्पेक्ट तुम्ही सगळ्या गोष्टींचा सगळ्या माणसांचा ठेवणं गरजेचं आहे. फक्त आपण दिसतो म्हणून आपण भारी आहोत असं नसतं. एक्झॅक्टली. तुझे आतापर्यंतचे खूप चांगले मेमरीज ऍज अन ऍक्टर काम करतानाचे. मी म्हणत असं मला मंदार सरांनी तो सीन झाल्यानंतर सांगितलं होतं की खूप मस्त झाला तो सीन आणि खूप कौतुक झालं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट होणार सुनी या घरची नंतर हृदयप्रीत जागतेमध्ये मंदार सरांबरोबर काम केलं. तेव्हा पण एक 2 सीन असे होते जे झाल्यानंतर त्यांचा मला फोन आला की खूप सुंदर सीन झालेत, कमाल काम केलंयस तू. अच्छा. आणि ह्याच्यानंतर तुला निगेटिव्ह, त्याच्यात माझा खरं तर निगेटिव्ह रोल होता हृदयप्रीत जागतेमध्ये. आणि त्याच्यानंतर तुला बऱ्यापैकी निगेटिव्ह रोल आता येतील बघ तू. आणि त्याच्यानंतर मग हे 2 निगेटिव्ह रोल आले. अच्छा. तर त्याच्याकडनं अप्रिसिएशन मिळणं हे खूप मोठी गोष्ट मी समजतो. कारण त्याचा अनुभव, त्याने आतापर्यंत केलेल्या मालिका चित्रपट ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव, सो त्याचं अप्रिशिएशन मिळणं फार महत्वाचं समजतो मी. तसंच आता राजू सावंत त्यांच्याबरोबर मी पारू सिरियलमध्ये काम केलं, त्यांनी पण खूप कौतुक केलं कामाचं. तेही तेच म्हणाले की तू मुळातच तुझ्या कामाबद्दल जेन्युइन आहेस, त्यामुळे तुझ्यातली जेन्युइनिटी त्या कामात ऑटोमॅटिकली उतरते आणि मग ते निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो ते पात्र खरं वाटतं. ओके. तर ते एक होतं. प्रेक्षकांचं म्हणशील तर मी म्हणाल तसं होणार असून मी या घरचीमध्ये मनीष करत असताना मला मेसेज येत होते की आम्हाला आमच्या मित्राची प्रचंड आठवण येते हे बघून. आणि अनफॉर्च्युनेटली आता लग्न झाल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही मित्राशी, पण तुला बघून आम्हाला त्याची आठवण येते वगैरे ते सगळं झालं. माझ्या नवऱ्याची बायकोचा किस्सा असा होता की तो श्रेयस शनायाच्या प्रेमात पडतो. शनायाचं ते गुरुनाथ बरोबर अफेअर असतं वगैरे ते सगळं चालू असतं आणि तरी हा प्रेमात पडलेला असतो तिच्या. तर तेव्हा माझं नाटक चालू होतं आणि शिवाजी मंदिरच्या बाहेर उभा होतो दादरचं. तरी माझ्या मित्राबरोबर गप्पा मारणं माझं चालू होतं आणि मागनं जोरात एक पटकन फटका पडला. असं बघितलं काय झालं तर एक बाई डायरेक्ट माझ्या अंगावरती ओढायलाच लागल्या. तुला काय अक्कल आहे की नाही, शनायासारख्या मुलीच्या मागे लागतोस, इतकं तुला देवाने डोकं दिलंय की नाही, निदान स्वतःच्या आईचा विचार कर. आज त्या सिरियलमध्ये अशा मुलीच्या प्रेमात पडलास, खऱ्या आयुष्यात अशा मुलीच्या प्रेमात पडलास तर तुझ्या आई बापाचं काय होईल, अशी मुलगी घरी आणणारस का सून म्हणून. तर त्यांनी मला काही बोलू दिले बरं, हे सगळं भडाभडा बोलले आणि ते गेल्या निघून. अहो ऐका, माझं ते म्हणणं बिणणं गेलं, ते गेल्या निघून.
तर काय होतं, प्रेक्षक खूप कनेक्ट करतात स्वतःला त्या मालिकांची, आणि सो तो एक छान कॉमेडी अनुभव होता. पण असं खूपदा होतं की प्रेक्षक स्वतःला खूप कनेक्ट करतात, तुमच्याशी कनेक्ट करतात. त्यांना असं वाटतं की टेलिव्हिजन काय ना, टेलिव्हिजन प्रचंड चॅलेंजिंग आहे. जरी लोक टेलिव्हिजनला, मला माहित नाही टेलिव्हिजनला लोक नावं का ठेवतात ते, पण टेलिव्हिजन हे जास्त चॅलेंजिंग आहे. कारण तुम्हाला रोज प्रेक्षकांना होल्ड करायचं आहे बरोबर तुमच्या त्या एपिसोड मधनं. मग ते लेखकाच्या लेखणीतनं, दिग्दर्शकाच्या दिग्दर्शकातनं, ऍक्टर्सच्या परफॉर्मन्स मधनं, लोकांनी ते बघावं ह्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करायला लागतात. कारण लोकांना तुम्हाला रोज बघायचंय, फिल्मला तुम्हाला 3 तासच बघायचंय लोकांना, इथे तुम्हाला रोज बघायचंय अर्धा अर्धा तास. त्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. बरं, होतं काय याच्यात की मला माहित नाही असं का, पण टेलिव्हिजनच्या ऍक्टर्सना फार कमी लेखलं जातं असं माझं मत आहे. किंवा टेलिव्हिजनचा ऍक्टर, फिल्मचं जेव्हा खास करून कास्टिंग होतं तेव्हा असं म्हणतात, अरे यार की तो टेलिव्हिजनवाला आहे, टेलिव्हिजन वो ज्यादा एक्सपोज हो गया टेलिव्हिजन पे. अरे एक्सपोज हो गया म्हणजे काय, किंवा टेलिव्हिजनवाला आहे म्हणजे मग मी टेलिव्हिजनला वेगळी ऍक्टिंग करणार, मी फिल्म असेल तर अशी कमाल ऍक्टिंग करणार, नाटकात अशी मस्त करणार, असं नसतं ना. मी ऍक्टर म्हणून टेलिव्हिजनला जशी ऍक्टिंग करणार आहे तितक्याच प्रामाणिकपणे मी फिल्मला करणार आहे किंवा नाटकात करणार आहे. बरोबर. सो हे काय बायफर्केशन आहे. बरं, फिल्मला गाजलेले कलाकार टेलिव्हिजनला चालतात. एक्झॅक्टली. मोठे फिल्म म्हणजे फिल्म मध्ये जे मोठे झालेत किंवा फिल्म मध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे ते टेलिव्हिजनला चालतात, ते बक्कळ मानधन घेतात फिल्म टेलिव्हिजनला. पण टेलिव्हिजनचा कलाकार पटकन फिल्मला चालत नाही. बरोबर. त्यात गंमत अशी आहे की बरेचसे कलाकार हे टेलिव्हिजन करूनच आज फिल्म मध्ये गेलेत आणि ते मोठे झाले. आता ते टेलिव्हिजन फार कमी करतात, हा त्यांचा चॉईस आला. बरोबर. पण बरेचसे नावाजलेले कलाकार हे टेलिव्हिजन करूनच फिल्मला गेलेत ना. असं कोणी मराठीमध्ये म्हणतोय, मी हिंदीत तर हे बायफर्केशन खूप क्लिअर आहे. कारण फिल्म वाले टेलिव्हिजन करत नाहीत आणि टेलिव्हिजनवाल्यांना फिल्म मध्ये कोणी घेत नाही. पण मराठीमध्ये अजूनही ऍक्टर्स स्विच होतात फिल्म टू टेलिव्हिजन, टेलिव्हिजन टू फिल्म. पण ते घेणं जे आहे ना की बाबा आपण ह्याला घेऊयात, का नको घेऊयात, कारण टेलिव्हिजनवरती काम जास्त करतो किंवा एक्सपोज झालं का, त्याने काय फरक पडतो. मी टेलिव्हिजनवरती जास्त एक्सपोज झाल्यामुळे माझी फिल्म कोणी बघायला येणार नाही का, असं नाहीये ना. नाहीये ना, तेच तर. मी चांगलं काम जर करणार असेल, माझी फिल्म चांगली असेल तर लोक बघायला येणारच आहेत. बरोबर. मग असं झालं तर मला कुणीच कुठे घ्यायला नको, फक्त टेलिव्हिजन मध्येच मला काम मिळालं, मला मग नाटक करायला नको, मला फिल्म करायला नको, असा विचार करायचा झाला तर. आणि मग सायमल्टेनियसली तुम्ही इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघून एकाला कोणाला तरी कास्ट करणार फिल्मसाठी, कारण त्याचे रील्सला जास्त व्ह्यूज आहेत. मग त्याच्या रील्सला जास्त व्ह्यूज आहेत म्हणून लोक फिल्म नाही बघायला येणार ना. कारण फिल्म बघायला मराठी मधला ऑडियन्स हा अजूनही 40 ते 70 या वयोगटातला जास्त आहे, किंवा 35 ते 70 या वयोगटातला जास्त आहे. त्याच्यामध्ये सिनियर सिटीझन्स येतात, त्याच्यामध्ये माझ्या आईबाबांच्या, तुझ्या आईबाबांच्या वयातली लोक येतात जे फिल्म बघायला जातात. ते रील्स बघणार आहेत का? नाही. इंस्टाग्रामचे ते प्रोफाईल बघणार आहेत का? ह्याला लाखभर व्ह्यूज आहेत, मिलियन फॉलोअर्स आहेत म्हणून आपण ह्याची फिल्म बघणार नाही होणार असं. इंस्टाग्रामचे फॉलोअर्स हे यंगर जनरेशन आहे. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे मे बी तुमच्या ओटीटीला तुम्हाला मिळू शकतं, वेब सिरीजला तुम्हाला त्यांची साथ मिळू शकते, पण म्हणून तुम्हाला फिल्मला मिळेल का याची काही शाश्वती नाही. उलट टेलिव्हिजनवरती काम करणारा माणूस त्याचा चेहरा ओळखीचा असल्यामुळे जेव्हा त्याचा फोटो फिल्मच्या पोस्टरला लागतो तेव्हा लोकांच्या मनात ही भावना निर्माण होऊ शकते की अरे आता फिल्म मध्ये कोणाला क्या बात आहे. जर तो टेलिव्हिजनवरती तितका लोकांच्या आवडीचा असेल तर ते लोकांना, लोक त्याला तितकंच चांगलं फिल्मला पण रिसीव्ह करणार. बरोबर. हो, एक्झॅक्टली. सो तो एक थोडासा आत्ताचा जो बायफर्केशन आहे ना त्याच्यात तेच आहे परत की कॉम्पिटिशन खूप झाली आहे, अवेलेबिलिटी खूप झाली आहे प्रत्येकाची, ऑप्शन्स खूप निर्माण झाल्यामुळे मग हे होतंच. पूर्वी ऑप्शन्स पण कमी होते कलाकारांचे. सो जो कलाकार टेलिव्हिजनवरती काम करत होता तो फिल्म मध्ये काम करत होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुबोध भावे सर, प्रसाद सर, पुष्कर सर, हे त्यांच्या स्ट्रगलिंग काळात किंवा त्यांच्या पीक पिरियड मध्ये टेलिव्हिजन आणि फिल्म आणि नाटक हे तिन्ही एकत्र करत होते. मुक्ता बर्वे बघा, स्वप्नील जोशी बघा, ही मंडळी टेलिव्हिजन, फिल्म आणि नाटक एका वेळेस करतच होती की त्या पिरियड मध्ये. बरोबर. मग आता काय प्रॉब्लेम आहे, आता कॉम्पिटिशन जास्त झाली, अवेलेबिलिटी जास्त झाली. बरोबर. अजून काही करतो का म्हणजे तुझे हॉबीज वगैरे? मला कुकिंग फार आवडतं. अच्छा. मी आय एम अ गुड कुक. ओके. हो, मला फार आवडतं कुकिंग.
मी लिहितो, म्हणजे मी कविता चारोळ्या लिहितो. अरे वा, चांगल्या लिहितो मी चारोळ्या. अमुक माझ तमुक तुझ, अमुक माझ तमुक तुझ, जुनं माझ ताज तुझ. अमुक माझ तमुक तुझ, जुनं माझ ताज तुझ, भूत माझा भविष्य तुझ, साधना माझी यश तुझ. अमुक माझ तमुक तुझ, जुनं माझ ताज तुझ, भूत माझा भविष्य तुझ, साधना माझी यश तुझ. जे काही आहे माझ ते सारं सारं तुझ. अरे वा, आता जे काही आहे माझ ते सारं सारं तुझ, माझ्या परमेश्वरातला पही तुझा आणि माझ्या श्रद्धेतलं स्थानही तुझ. अरे वा, नंतर बसूच आपण हिशोबाला, तेव्हा बघू कोण कोणास काय म्हणाला. नंतर बसूच आपण हिशोबाला, तेव्हा बघू कोण कोणास काय म्हणाला, कोण चूक कोण बरोबर, कुणी दुखावलं कोणाच्या मनाला. नंतर बसूच आपण हिशोबाला, तेव्हा बघू कोण कोणास काय म्हणाला, कोण चूक कोण बरोबर, कुणी दुखावलं कोणाच्या मनाला. आता भेटलो आहोत ना एवढ्या दिवसांनी, मग लगेच जाण्याचा विषय कशाला. आता भेटलो आहोत ना एवढ्या दिवसांनी, मग लगेच जाण्याचा विषयच कशाला. हात घेऊ एकमेकांचा हातात, पुन्हा रमू एकमेकांमध्ये. आयुष्यभराचं माहिती नाही, निदान जगून घेऊ या क्षणाला. नंतर वेगळं व्हायचंच आहे, मग आत्ता हा अबोला कशाला. नंतर वेगळं व्हायचंच आहे ना, मग आत्ता हा अबोला कशाला. तूच ठरव आता प्रेम की भांडण, तूच ठरव आता प्रेम की भांडण. पण एक लक्षात घे, 7 जन्म लागतात फिरूनी नव जन्मायला. अरे वा वा, मस्त मस्त मस्त, खूपच छान. आता पुढचे प्रोजेक्ट तुझे कोणते आहेत? आत्ता माझं ऑडिशन देणं चालू आहे, सो मोस्टली एक नवीन सिरियल माझी सुरू होईल, त्याची आता लुक टेस्ट व्हायची बाकी आहे. त्यामुळे मला आता ते रिव्हील नाही करता येणार, पण ती लुक टेस्ट झाली की मग लगेच माझ्या मते या महिन्याच्या एंडला वगैरे आम्ही शूट सुरू करू त्याचा. अरे बाबा, खूप छान, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीमकडून खूप सारे शुभेच्छा. थँक्यू.